नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आज निघालोय कोल्हापूर येथे, कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मी देवी म्हणजेच श्री अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. तर गणपतीपुळ्यातून कोल्हापूर येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहे. पहिला म्हणजे गणपतीपुळे, जाकादेवी, निवळी, हातखंबा, पाली, नाणीज, अंबाघाट, मलकापूर, बांबवडे आणि शेवटला कोल्हापूर. हे अंतर सुमारे 155 किलोमीटर एवढं आहे. आणि दुसरा मार्ग म्हणजे गणपतीपुळे, निवळी, पांगरी, आंबव, साखरपा, अंबाघाट, मलकापूर आणि शेवटला कोल्हापूर. हे अंतर सुमारे 158 किलोमीटर एवढं आहे. कोल्हापूरला जाताना अंबाघाट उतरल्यानंतर एक हॉटेल लागतं, त्याचं नाव आहे डोसा पॉइंट. आणि या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डोसे मिळत होते. आणि विशिष्ट म्हणजे या हॉटेलमध्ये करवंदाची चटणी ही सुद्धा फेमस होती. इथे मस्त नाश्ता केला आणि पुढील प्रवासाला सुरुवात केली. मित्रांनो, गणपतीपुळ्यातून कोल्हापूर येथे जाण्यासाठी तुम्हाला सरकारी बसेस सुद्धा उपलब्ध आहेत. सकाळी 8:15, दुपारी 2:00 आणि त्यानंतर 2:30 अशा वेळेमध्ये कोल्हापूरसाठी बसेस उपलब्ध आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीतून कोल्हापूर येथे जाण्यासाठी सरकारी बसेस 1-1 तासाने सुटत असतात. आणि फायनली मित्रांनो, आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आहे. जवळजवळ आम्हाला 4 तास एवढं वेळ लागला. पार्किंग व्यवस्थेपासून अवघ्या 15 मिनिटांवर श्री महालक्ष्मी मंदिर आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात जाताना रस्त्याच्या बाजूलाच कोल्हापुरी चप्पल, पूजेचे साहित्य व दागिन्यांची दुकानं दिसतात. प्रवेशद्वाराजवळच देवीसाठी ओटी घेतली. मंदिर परिसरात खूप दुकाने आहेत. सर्वात जास्त देवीच्या प्रतिमा आणि देवीचे वेगवेगळे दागिने असलेली दुकाने जास्त दिसली. आणि या इथून मित्रांनो दर्शन लाईनला सुरुवात होते. प्रामुख्याने मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा दिवस असल्यामुळे भक्तांची खूप गर्दी दिसते. आज सोमवार असल्यामुळे गर्दी थोडी कमी आहे. महालक्ष्मी अंबाबाई मंदिर कोल्हापूर हे करवीर निवासिनी महालक्ष्मीचे म्हणजेच अंबाबाईचे मंदिर आहे. हे मंदिर महाराष्ट्रामध्ये असलेल्या मंदिरांच्या 3.5 पीठांपैकी एक आहे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ व सापडलेली अनेक कागदपत्र यावरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते. आणि कोल्हापूरची अंबाबाई खऱ्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक व महाराष्ट्रात असलेल्या देवीची 3.5 पीठांपैकी एक आहे. हे मंदिर 634 साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले. म्हणजेच या मंदिराचं पहिलं बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झालं. मुघलांच्या काळात या देवळाचा विध्वंस केला होता. त्यावेळी देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्ष लपवून ठेवली होती असे म्हणतात. परंतु पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात 1715 ते 1722 या कालखंडामध्ये देवीच्या मूर्तीची हल्लीच्या देवळामध्ये प्रतिष्ठापना केली. त्यासाठी त्यांनी सिधोजी हिंदूराव घोरपडे यांना पन्हाळ्याहून कोल्हापुरास रवाना केले होते. देवीच्या माथ्यावर मातृलिंग आहे. वरच्या गाभाऱ्यात मातृलिंग आहे. बाहेर श्री कालभैरव आहे. काशी विश्वेश्वरचे मंदिर सहित 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्यामुळे हे मूळ आदिमाया त्रिगुणात्मक स्वरूपिणी भगवती महालक्ष्मीचे मंदिर आहे. आणि विशेष म्हणजे आजही कोल्हापूरकर अंबाबाईचे मंदिर असाच उल्लेख करतात. मंदिरामध्ये देवीच्या मूर्तीजवळ सिंह व शिरावरील मातृलिंगामुळे देवी अनेकांच्या मते जगदंबाचे रूप आहे. देवीची मूर्ती दगडी असून तिचे वजन 40 किलो एवढं आहे. श्री महालक्ष्मी हे जागृत देवस्थान व नवसाला पावणारी देवी असल्यामुळे नवस फेडण्यासाठी सर्व काळ जनतेचा ओघ असतो. मंगळवार, शुक्रवार हे देवीचे दिवस मानले जातात. दर मंगळवारी व अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष व माघ या चारही पौर्णिमेस व चैत्रवद्य प्रतिपदेस देवीच्या पितळी मूर्तीची पालखी प्रदक्षिणा काढली जाते. मंदिराच्या भिंतीवर नर्तकी, वाद्य वाजवणाऱ्या स्त्रिया, मृदुंग, टाळकरी, वीणावादी, योद्धे कोरलेले आहेत. माघ शुद्ध पंचमीला सूर्यास्ताचे किरण बरोबर देवीच्या मुखावर पडतील असे विना चुन्याचे जोडीव घडीव दगडी बांधकाम व नक्षत्रावर अनेक कोणाचा पाया ही मंदिराचे वास्तुवैशिष्ट्य आहे. श्री महालक्ष्मी मंदिर हे पश्चिमाभिमुख असून महाद्वार पश्चिमेकडे आहे. पारंपरिक मराठा शैलीचा लाकडी सुरूच्या खांबांचा व इस्पीदार कमानी असलेला सभामंडप प्रवेश केल्यावर दिसतो. मंदिराचे 4 महत्त्वाचे भाग आहेत. ते म्हणजे पूर्व भागातील गाभारा व रंगमंडप हा सर्वात पुरातन भाग आहे. देवीचा गाभारा येथेच आहे. उत्तरेकडे महाकालीचा गाभारा
तर दक्षिणेकडे महासरस्वतीचा गाभारा असून या तीन अंगांना जोडणाऱ्या सभामंडपास महानाट मंडप असे नामाभिमान आहे. नवरात्रात या मंदिरामध्ये 9 दिवस देवीची वाहन पूजा बांधतात. अष्टमीला देवीची नगर प्रदक्षिणा होते. मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी देवीचा जोगवा मागण्याची प्रथा आहे. तसेच अश्विन महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत करण्याची प्रथा आहे. श्री महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये श्री दत्त मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर, पंचगंगा, बालाजी मंदिर, राधाकृष्ण मंदिर या देवांचेही दर्शन घेता येतं. आणि मित्रांनो, या इथून देवीचं मुखदर्शन होतं. तर मित्रांनो, कोल्हापूरमधील श्री महालक्ष्मीचं म्हणजेच श्री अंबाबाईचं मंदिर आणि या मंदिराबाबत जी माहिती तुम्हाला सांगितली ती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.